नमस्कार, आज मी तुम्हाला स्वस्तात घरी मनुका कसा बनवायचा ते सांगणार आहे. इथे मी 2 किलो द्राक्षे घेतले आहे. सगळ्यात पहिले द्राक्षे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. आता स्टीमर मध्ये 2 ग्लास पाणी टाकावे. आता इडलीच्या भांड्यात व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे द्राक्षे ठेवावे. मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटे वाफून घ्यावे. तुमच्याकडे स्टीमर नसेल तर एका कढईमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकून एक स्टँड ठेवावे. आता एका चाळणीत द्राक्ष ठेवून स्टँडवर ठेवावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिट वाफून घ्यावे. तुम्हाला जर वंदना रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही बघू शकता द्राक्षे वाफून तयार आहेत. आता एक कॉटन कापड टाकून द्राक्षे एक एक करून पसरून टाकावे. हे द्राक्षे कडक उन्हात 3 दिवस वाळून घ्यावे. तुम्ही बघू शकता मनुका तयार झालेला आहे. काचेच्या हवाबंद डब्यात हा मनुका वर्षभर स्टोअर करू शकता. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.